सगळ्यांचं आता तुम्हाला सगळ्यांना विनंती, तुम्ही पण आजचं खूप मोठं संकट आपल्या शहरावरती जिल्ह्यावरती तुमच्या सगळ्यांची साथ तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हे आम्हा सगळ्यांना हवं आहे. निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. प्रश्न आहेत एक दोन तीन, त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की ट्रॅव्हल हिस्ट्री जी आहे सोलापुरात कोरोनाची लागण झाली कशी याचा अद्याप तपास लागलेला नाही आहे. जवळपास आता ही संख्या 33 वरती गेलेली आहे. नाही त्याच्या बाबतीत ऐका ना, 33 नाही 34 चार किती झाले शिवसाहेब आता 37 झालेली आता 4 नवीन झाले 4 आता ऍड झाले सगळे. त्या बाबतीत नाही ना, त्या बाबतीत 100% प्रयत्न चालू ते नक्की त्या बाबतीत तपासणी सुरू होईल आणि त्यावर शोध सुरू झालेला आहे. तो शोध नक्की निघायला लागेल त्या बाबतीत हे केलेलं आहे. आजच्या मीटिंगमध्ये पहिल्यांदा तुमचा जो मुद्दा तो मुद्दा घेतलेला आहे. आपल्याला हितनं पुढं वाढू नये यासाठी आपण निश्चित प्रकारे सगळ्यांनी तुम्ही अंतर ठेवा नाही तर परत ठेवायचं सगळ्यांची आपण निश्चित प्रकारे खबरदारी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय येत्या 4 दिवसात जो होम टू होम सर्वे तो 4 दिवसात पूर्ण करा अशा प्रकारच्या सूचना मी आता प्रशासनाला दिल्या आहेत. आणि साधारणतः त्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणासुद्धा त्याचीसुद्धा मदत घेतली जाईल. साधारण 300-400 जे लोक आहेत ते जिल्हा परिषद लोक हे शहरामध्ये त्या बाबतीतवर हे मदत करतील आणि होम टू होम सर्वे सोमवारी संध्याकाळपर्यंत या सोलापूर शहराचा पूर्ण होईल. सर्वे म्हणजे प्रत्येक सर्वेमध्ये आपण घर ताप थंडी कुठं काय आहे का ते विचारून तो सर्वे तुम्हाला माहिती सर्वे जो घेत असतो जनरल सर्वे त्या टाइप सर्वे करून नाही ते नंतर होतं ना, जर वाटलं तर आपल्याला ते स्क्रीनिंग होतं ना आपण ते. नाही आता समाधानी कसं आहे हे दिवस ते ह्याचं नाहीत, ह्या बाबतीत आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नात आपल्याला शेवटी 100% त्यातनं आपल्याला यश मिळणार. आपण ते करणारच, आपण ह्या शहरामध्ये तो आपल्याला यश मिळवणारच. हे सगळ्यांनी आता ते सहकार्य करण्याची सगळ्यांची गरज आहे. आता शहरबंदी साधारणतः सोमवारी पर्यंत, आता साधारणतः जोपर्यंत हा होम टू होम सर्वे होत नाही तोपर्यंत 100% शहरबंदी किंवा संचारबंदी हे तुम्हाला लॉकडाऊन हे शिथिल केलं जाणार नाहीये. नाही जोपर्यंत होम टू होम सर्वे साधारणतः सोमवार संध्याकाळपर्यंत पूर्ण करावा अशा प्रकारच्या आपण सूचना दिलेल्या आहेत. साधारणतः सोमवार संध्याकाळपर्यंत तो सर्वे पूर्ण झाल्याशिवाय आपण कुठलाही तो निर्णय घेणार नाही. दुसरा एक प्रश्न असा एक आहे की जे ॲम्ब्युलन्स धारक आहे वाहक आहेत जे पॉझिटिव्ह रुग्णांना घेऊन येतात त्यांना किट नसल्याची तक्रार सुद्धा काही ॲम्ब्युलन्स चालकांनी केली. त्या बाबतीत आता कलेक्टर साहेबांना त्याप्रमाणे सूचना दिल्या आहेत, त्यामुळे त्यावर ती व्यवस्था केली जाईल असं त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना किट दिलेले आहेत, आरोग्य कर्मचारी सध्या कामावर जायला तयार नाही आहेत. नीती बोर्ड आता कलेक्टर साहेब आले का? कलेक्टर साहेब किटचं आपण त्यांचं हा बोला तुम्हाला काय सांगायचं साहेब, पीपी किट नसल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याला आरोग्य कर्मचारी सर्व्हेवर जायला तयार नाहीत, होम टू होम सर्व्हे करायला तयार नाहीत. सगळ्यांना दिलं आणि ते 108 वाले फोन केल्यावर कधीच वेळेवर येते. 750 किट आपण तिथं दिलेले आहेत. अजूनही काय तुम्ही म्हटलं तुम्ही त्याप्रमाणे सूचना करा. कमिशनर साहेब इथे ताबडतोब तिथं किट उपलब्ध करून दिले जातील. त्या बाबतीत कुठेही या बाबतीत कुठेही सगळी काळजी घेतली जाईल. ह्या बाबतीत कुठेही निष्काळजीपणा केला जाणार नाही. जर आमचा एखादा कुठला अधिकारी खालचा अधिकारी या बाबतीत निष्काळजीपणा करत असेल किंवा त्यांनी केला त्याची कदर त्याला निश्चित प्रकारे योग्य तो त्याच्यावरती कारवाई केली जाईल. शिक्षकांना 7 वाजता बोलवून घेतलं पण सर्वेक्षणाच्या संदर्भातलं ठोस असं नियोजन प्रमुखाकडून न झाल्यामुळं शिक्षक हे आजपर्यंत आता देखील तिथे बसून आहे. ठीक आहे ना, आता ते निर्णय घेतलेला आहे. होम टू होम सर्वे सोमवार संध्याकाळपर्यंत तुम्हाला होम टू होम सर्वे सगळा पूर्ण झालेला दिसेल. स्वागत आहे करा पत्रकारांच्या वतीने, म्हणून तुमचं स्वागत आहे करा. वेळ मिळाला नाही करा, परिस्थिती अशी आहे. पालकमंत्री आपलं स्वागत आहेच आहे. पालकमंत्री म्हणून तुम्हाला तुमच्याकडून सगळ्या मला सोलापूर शहरवासियांकडून निश्चित प्रकारे खरं तर 2-3 दिवसांनी रमजान महिना पण सुरू होतोय. माझ्या मुस्लिम बांधवांना पण त्या बाबतीत निश्चित प्रकारे शुभेच्छा आहेत. तुमच्या सगळ्यांकडून मला सगळ्यांकडून एकच अपेक्षा आहे की तुमच्याकडून मला एक हे की बाबा जेणेकरून या बाबतीत सर्वांनी सगळ्यांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळेच आमचे अधिकारी पदाधिकारी महापौरताई झेडपी अध्यक्ष ही सगळीच मंडळी आमदार आमचे आहेत, या भागातले आमदार असतील हे असतील हे सगळे प्रयत्न करत आहेत. या बाबतीत आपणही जरा थोडं जागृतीसाठी त्या बाबतीत सहकार्य करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. नाही आता तुम्हाला माहिती आहे त्या केंद्र सरकारच्या सूचना त्या बाबतीत त्या सूचना तर आलेल्या आहेत, त्यामुळे त्या अशा परवानगी वगैरे कोणाला मिळणार नाही, मिळालेली पण नाही. केंद्र सरकारच्याच अल्पसंख्याक, हा
शहरामध्ये आता भाजीपाल्याचा किंवा खाण्यापिण्याचा लोकांना त्रास होत आहे, जाताना पोलीस मारते त्यांना किंवा हे होत आहे, ते असं त्रास नाही नाही एक मिनटं ऐका ना तुम्ही, असं असं माझं काय म्हणणं आहे, पोलीस काय ते शत्रूत का हो त्यांचे, प्रशासन कुणीही असू द्या कुठलं असू द्या, आज मी पालकमंत्री पण तुमच्याकडे आलो आहे, आम्ही काय सोलापूर किंवा ते पोलीस शत्रू नाहीत, शेवटी जे करतायत ते लोकांच्या भल्यासाठीच करतायत, शेवटी त्या कुठलाही भाजीपाला घराच्या बाहेर फिरू नका हा पहिला संदेश आहे, आणि खरंच सांगतो घराच्या बाहेर जर आपण पडला नाही, तोंडाला जर आपण जर मास्क वापरला, ह्या निश्चित प्रकारे ह्या संकटाचा आपल्याला मुकाबला त्याशिवाय आपला होऊ शकत नाही, त्यामुळं भाजीपाला वगैरे गोष्टी काही एका रोज घ्यायच्या विषय नाहीत, जरी एखादा भाजी 8 दिवस तो आपला 4 दिवस 5-8 दिवस भाजीपाला तो टिकतो ना, आजच्या मीटिंगमध्ये तो कुठलाही निर्णय तो राज्य लेवलचा विषय तो कुठला ठरलेला नाही, आजचा विषय जो आपला विषय होता की कोरोनाच्या बाबतीत त्या बाबतीत शहरामध्ये आपल्याला सर्वे त्या बाबतीत काय उपाययोजना केल्या पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, ह्यासाठी आजची मीटिंग होती, आणि त्या बाबतीत तो सगळ्या राज्य लेवलचाच तो विषय, त्यामुळे तो काय तो ठरलेलाच आहे जो काय तो सोलापूरला मी तुम्हाला सांगतो आठवड्यातनं मी 1 दिवस ते 2 दिवस 100% आठवड्यात येतो सोलापूर, आणि शेवटी तुमचा पालकमंत्री जर माझी नेमणूक झालेली त्यामुळे शेवटी पालकवाने सोलापूर शहराची ग्रामीण शहर असो ग्रामीण ह्याची काळजी घेणं एक मंत्री म्हणून माझं काम आहे, तर माझं काम मी निश्चित प्रकारे मी करणार आहे, आमचा अपेक्षा भंग झाला आहे कारण मागच्या 4 महिन्यात आम्हाला 3 पालकमंत्री मिळाले, ते आज कसं आहे आज राजकीय कुठल्या गोष्टी करण्याची वेळ नाही आहे, मी त्या बाबतीत तुम्हाला चांगलं उत्तर, ते सगळं संपल्यानंतर मी तुम्हाला चांगलं उत्तर देईल तुम्हाला बाबतीत, ओके थँक्यू सर, थँक्यू.